पंतप्रधान मोदी आजपासून दररोज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांसोबत बैठक घेणार. बैठकांचं सत्र 10 ऑगस्ट पर्यंत चालणार. उद्यापासून राज्यभरात महसूल सप्ताहाचं आयोजन. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी याकरता सप्ताहाचं आयोजन करण्यात आल्याची महसूल मंत्र्यांची माहिती. भारतात जवळपास 67% नागरिक त्यांचं मोबाईल बँकिंग लॉग इन हे फक्त खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी करतात. जागतिक आयटी सेवा फर्म एक्सचेंजरच्या अहवालातून माहिती समोर. स्ट्रीमिंग टेलिव्हिजन प्लॅटफॉर्म यूट्यूब टीव्हीचं नवं मल्टीव्ह्यू फीचर लॉन्च. यामुळे सदस्यांना एकाच वेळी 4 विविध कार्यक्रम पाहता येणार. सॅमसंग पुढील वर्षी गॅलेक्सी रिंग ही स्मार्ट रिंग लॉन्च करण्याची शक्यता. सायबर सिक्युरिटी फर्म केप टेक्नॉलॉजीजकडनं जवळपास 200 कर्मचाऱ्यांची कपात. कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॅन गेरिके यांनी कंपनीतून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय. दिल्लीमध्ये गेल्या आठवड्याभरात 56 नव्या डेंग्यू तर 11 मलेरियाच्या नव्या रुग्णांची नोंद. दिल्ली महापालिकेची माहिती. गेल्या 4 वर्षात उत्तर प्रदेशातल्या वाघांच्या संख्येत 18.49% वाढ. राज्यातल्या वाघांची संख्या 205. स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया रिपोर्टमधनं माहिती समोर. तमिळनाडूतील तिरुपत्तूर जिल्ह्याचं जागतिक विक्रम निर्माण करण्याचं लक्ष. 30 दिवसांच्या कालावधीत 1556 शेततळी निर्माण करून करणार जागतिक विक्रम. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या निवृत्तीवर भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगची खास पोस्ट. लाल चेंडूवरचा एक अत्यंत उत्तम आणि दरारा निर्माण करणारा गोलंदाज आणि खरा दिग्गज, युवराजचं ट्विट. श्रीलंका ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाची 9 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्यपदकासह 14 पदकं मिळवून लक्षणीय कामगिरी. G20 अंतर्गत थिंक 20 कार्यगटाची शिखर परिषद आजपासून 2 ऑगस्टपर्यंत म्हैसूरमध्ये होणार. आंतरराष्ट्रीय स्थलांतरामुळे मलेशियाची लोकसंख्या 2023 2.1% वाढण्याची शक्यता. डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स मलेशियाच्या अहवालातून माहिती समोर. 2023 रशियन नौदलाला 30 नवीन जहाजं मिळणार. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची माहिती. फ्रेंचमधील रेमिलुसिडी या व्यक्तीचा हाँगकाँगच्या 68 मजली इमारतीवरनं पडल्यानं मृत्यू. रेमिलुसिडी हा जगभरातील विविध टॉवर क्लाइम्बिंगसाठी ओळखला जातो. शबाना आझमी अभिषेक बच्चन यांच्या घुमर चित्रपटाची घोषणा. 18 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार. आलिया रणवीरच्या रॉकी और रानी की प्रेम कहाणीचा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. 3 दिवसात जमावला 45.90 कोटी रुपयांचा गल्ला. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेच्या ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज. उद्या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.